तीस दिवस सृष्टी निर्माण करायची आहे ती करत बसा। या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला माझं एवढंच सांगणार आहे, या वेळेस जर रायगड आमचा वाचला नाही, रायगडचं या वेळेस जर संवर्धन झालं नाही, तर प्रत्येक तमाम शिवभक्त आज माझ्यासहित तमाम शिवभक्त मंत्रालयासमोर उभं राहून उपोषणाला बसेल आणि रायगड वाचवाची हात तुम्हाला दिल्याशिवाय थांबणार नाही। तसं बघायला गेलं तर शासनाने 7 दिवसाचं शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले, नियोजन केले आणि ज्या वेळेला 2 तारखेला राज्याभिषेक पूर्ण झाला, तिथीप्रमाणे झालं, त्यावेळेला त्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून तिथे जे मंडप आणण्यात आले, तिथे जे काही सेटअप बसवण्यात आला, तो सेटअप हलवण्याची सुरुवात 3 तारखेपासूनच केली। माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत, उगाचच बोलत नाही, ते व्हिडिओ देखील या ठिकाणी माझ्याकडे प्रोजेक्टरची लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी ते व्हिडिओ देखील आपल्याला दाखवित आहे, देत आहे। त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसून येते की 2 तारखेला राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर 3 तारखेपासून ते सामान हलवण्याची सुरुवात केली, म्हणजे आपण त्या ठेकेदारांना 7 दिवसाचे पैसे दिलेले असताना भाड्याचे 2 दिवसात सामान हलवण्याचे कष्ट इतक्या लवकर शासनाने का बरे केले असा ठोक सवाल मला शासनाला विचारावासा वाटतो आहे। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकांच्या बसण्याची व्यवस्था, विविध कार्यक्रम कुठल्याही पद्धतीचं नियोजन न करता तिथे 20,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याच्यासाठी आम्हा लाखो करोडो रुपयांचा खर्च हा रयतेचा त्या ठिकाणी लागला आणि त्या 20,000 खुर्च्या असणाऱ्या मंडपांमध्ये फक्त आणि फक्त 20च लोक देखील उपस्थित नव्हती। हे रायगडावरील खरं आणि खरं वास्तव आहे, त्याचा देखील व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो देखील व्हिडिओ मी आपल्याला दाखवू इच्छिते। कवी कलश आपल्या कवितेमध्ये रायगडाचं वर्णन करत असताना म्हणतात की तीही लोकीची संपदा ज्या ठिकाणी वसलेली आहे, सर्व किल्ल्यांचा आधार आणि विलासाचं स्थान असं रायगड हे शिवाजींचं वसती घर आहे असं वर्णन त्यांनी केलं आणि त्याचप्रमाणे तेथील असणारा राजदरबार हा कुबेराला देखील लाजवेल अशा पद्धतीचा तिथला त्यांचा राजदरबार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे रत्न खचित महल पाहून त्या ठिकाणी तीही लोकींचं वैभव साचल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। अशा पद्धतीचं सुजलाम संपन्न असा छत्रपती शिवाजी महाराजांचं घर म्हणजे रायगड किल्ला। अहो, ज्यांच्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य मावळ्यांची घरं ठीक राहिली, देवळातील देव तरले आणि आपण हिंदवी स्वराज्य पाहिले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं घर म्हणजे रायगड। आज आपल्या सर्वांची घरं शाबूत आहेत, आपल्या सर्वांची घरं उत्तम आहेत, परंतु माझ्या त्याच राजाचं घर आज कोणत्या परिस्थितीत आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। आज आपण आजच्या पिढीला आज आम्हाला रायगडाचे अवशेष पाहायला मिळत आहेत। पुढे जाऊन आसमानी सुलतानी ऊन वादळ पाऊस या सर्व संकटांना सामोरं जात आज आमच्यापर्यंत फक्त आणि फक्त रायगडांचे अवशेष बाकी राहिले आहेत। येत्या पिढीला आम्ही काय दाखवायचं? पुढच्या पिढीला आम्हाला रायगडाचे अवशेष दाखवायला देखील राहणार नाहीत। अशा पद्धतीमध्ये आज आमच्या राजाच्या घराची अवस्था ही अत्यंत दुर्दैवी आहे। हे अख्ख्या सबंध शिवभक्तांचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे। रायगडाची ही परिस्थिती असताना आज या वर्षी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले। तसं बघायला गेलं तर शासनाने 7 दिवसाचं शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले, नियोजन केले आणि ज्या वेळेला 2 तारखेला राज्याभिषेक पूर्ण झाला, तिथीप्रमाणे झालं, त्यावेळेला त्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून तिथे जे मंडप आणण्यात आले, तिथे जे काही सेटअप बसवण्यात आला, तो सेटअप हलवण्याची सुरुवात 3 तारखेपासूनच केली। माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत, उगाचच बोलत नाही, ते व्हिडिओ देखील या ठिकाणी माझ्याकडे प्रोजेक्टरची लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी ते व्हिडिओ देखील आपल्याला दाखवित आहे, देत आहे। त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसून येते की 2 तारखेला राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर 3 तारखेपासून ते सामान हलवण्याची सुरुवात केली, म्हणजे आपण त्या ठेकेदारांना 7 दिवसाचे पैसे दिलेले असताना भाड्याचे 2 दिवसात सामान हलवण्याचे कष्ट इतक्या लवकर शासनाने का बरे केले असा ठोक सवाल मला शासनाला विचारावासा वाटतो आहे। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकांच्या बसण्याची व्यवस्था, विविध कार्यक्रम कुठल्याही पद्धतीचं नियोजन न करता तिथे 20,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याच्यासाठी आम्हा लाखो करोडो रुपयांचा खर्च हा रयतेचा त्या ठिकाणी लागला आणि त्या 20,000 खुर्च्या असणाऱ्या मंडपांमध्ये फक्त आणि फक्त 20च लोक देखील उपस्थित नव्हती। हे रायगडावरील खरं आणि खरं वास्तव आहे, त्याचा देखील व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो देखील व्हिडिओ मी आपल्याला दाखवू इच्छिते। तर माझ्या शासनाला या आपल्या माध्यमातून
माध्यमातून दुसरा प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीमध्ये घाई गडबडीमध्ये कोणतेही आयोजन नियोजन करत असताना जनतेचा करोडो रुपयाचा खर्च तुम्ही त्या ठिकाणी केला ते करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने जर माझ्या रायगडाची दुरुस्तीसाठी जर तो पैसा तुम्ही वापरला असता तर खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या शिवभक्ताला आज समाधान वाटलं असतं. एकेकाळी गड वाचवण्यासाठी मावळ्यांना जीव द्यावा लागत होता पण आज आजच्या ह्या 21व्या शतकातील मावळ्याला गड पाहण्यासाठी आपला जीव द्यावा लागत आहे. खरं तर ज्या वेळेला त्या ठिकाणी 50 कोटीची शिवसृष्टी निर्माण करायची असा निर्णय नवीन निर्णय आता ऐकवत आहे की शासनाने घेतला आहे की रायगडाच्या पायथ्याला 50 कोटीची शिवसृष्टी निर्माण करायची. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब त्याचप्रमाणे शासनाला माझं एवढंच सांगणं राहील की 50 कोटींची शिवसृष्टी आपण बनवत आहोत पण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची गडकिल्ले रूपी जी शिवसृष्टी निर्माण केलेली आहे ती आधी आपण राखणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर माझं शासनाला एवढंच सांगणं राहील की आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडपोट आहेत त्या गडपोटांचे संवर्धन करा. आधी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे त्यांचे साक्षात स्मारक आहेत त्यांचे आधी संवर्धन करा आणि मग आपली 50 काही 500 कोटींची गड जरी तुम्ही शिवसृष्टी बांधली तरी आमच्या शिवभक्तांचं काही म्हणणं नसेल. आम्ही आदराने त्या ठिकाणी येऊ पण आधी स्वतः महाराजांनी जी काही शिवसृष्टी निर्माण केलेली आहे ती शिवसृष्टी आधी राखा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी रायगडाच्या पायथ्याशी जी 50 कोटींची आपण शिवसृष्टी निर्माण करण्याचा जो काही मानस धरला आहे तो करा असं एवढंच माझं आपल्याला सांगणं राहील. खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये जर शिवप्रेम असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घामाने कष्टाने जे निर्माण केलेले महाराजांनी गडकोट आहेत ते गडकोटांचे संवर्धन झालेच पाहिजे. ज्या वेळेला अरबी समुद्रामध्ये स्मारक बांधलं गेलं त्या बांधण्याचा ज्यावेळेस निर्णय घेण्यात येत होता त्यावेळेस प्रत्येक शिवभक्ताच्या मनात एकच इच्छा होती आधी माझ्या छत्रपतींनी निर्माण केलेले छत्रपतींचे खरे गडकिल्ले रूपी स्मारकांचे संवर्धन करा आणि नंतरच अरबी समुद्रात काय ते स्मारक तुम्हाला बांधायचं आहे तो खर्च करायचा आहे तो करा. पण त्यावेळेला देखील सरकारने ऐकलेलं नाही आणि आता पर्यावरणाचे त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आल्यामुळे ते काम देखील तिथे तसंच पडलेलं आहे. यामध्ये पैसा लागतो तर तुमच्या खिशातला पैसा लागत नाही राज्यकर्त्यांच्या खिशातला पैसा लागत नाही तर यामध्ये पैसे लागतात ते सर्व सामान्य जनतेचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे पैसे लागतात. त्यामुळे माझं शासनाला ठोसपणे एवढंच सांगणं राहील जसं त्या अरबी समुद्राच्या स्मारकाबद्दल तुम्ही केलं तसंच या ठिकाणी शिवसृष्टीबद्दल आता पुण्यांनी दुसऱ्यांदी एकदा केलेली चूक पुन्हा दुसऱ्यांदी करू नका. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा अस्मिता असलेल्या आमच्या महाराजांचं घर असलेलं रायगड आधी पाचवा आणि नंतरच कोणती शिवसृष्टी निर्माण करायची आहे ती करत बसा. या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला माझं एवढंच सांगणं राहील यावेळेस जर रायगड आमचा वाचला नाही रायगडचं यावेळेस जर संवर्धन झालं नाही तर प्रत्येक तमाम शिवभक्त आज माझ्यासहित तमाम शिवभक्त मंत्रालयासमोर उभं राहून उपोषणाला बसेल आणि रायगड वाचवाची हात तुम्हाला दिल्याशिवाय थांबणार नाही. त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात आला जे आपलं घर आपण किती स्वच्छ ठेवतो आणि त्याचप्रमाणे महाराजांचं रायगड हे घर आहे आणि ते सोहळा झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 दिवसाची 2 दिवसाची 3 दिवसाचं जे काही शाइनिंग करून झाल्यानंतर सगळे त्या ठिकाणून आपण कुठलीही त्याची जबाबदारी न घेता त्या ठिकाणी कचरा बिस्लरीच्या बॉटल्स असतील कचरा असंख्य प्रमाणात कुडा कचरा त्या रायगडावर त्या ठिकाणीच फेकण्यात आलेला आहे आणि त्याची उचलण्याची व्यवस्था देखील शासनाकडून केलेली गेलेली नाही आहे. त्याबद्दल शासनाला कोणतंही तारतम्य त्या ठिकाणी नाहीये. त्याचे देखील व्हिडिओ माझ्याकडे आहेत ते देखील मी आपणास दाखवू इच्छिते की कशा प्रकारे त्या ठिकाणी कचरा पडले. स्वतः शिवभक्त शेवटीला शिवभक्तालाच महाराजांची खरी जाणीव आहे आणि महाराजांच्या कार्याची खरी ओळख प्रत्येक शिवभक्तालाच असे शेवटीला तोच शिवभक्त त्या ठिकाणी उभा राहिला आणि फुल ना फुलाची पाकळी होईल स्वतःच्या पद्धतीने स्वतः त्या ठिकाणी रायगडावरती कचरा गोळा करण्यात जुटला आणि तो कचरा त्याला जितक्या पद्धतीने शक्य होईल तितक्या पद्धतीने तो कचरा त्या ठिकाणी उचलून राहिला. हे माध्यमांसमोर दिसलं सगळीकडे झालं आम्ही शिवप्रेमी आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा मोठा दिमाखात साजरा केला इथपर्यंतच फक्त तुमची भूमिका आणि त्याच्यानंतर जे काही रायगडावरती कचरा साचला तो सर्व कचरा हा शिवप्रेमीनेच त्या ठिकाणी उचलला त्यावरूनही खऱ्या अर्थानं आपलं शिवप्रेम त्या ठिकाणी दिसून येत आहे. अहो पन्हाळगड घ्यायचा होता त्यावेळेला छत्रपती पन्हाळगडावर 35,000 सैन्य असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 5,000 सैन्य पाठवून पन्हाळगड घेण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारं नियोजन आणि ते नियोजन कुठेतरी धाब्यावर बसून खऱ्या अर्थाने 3 महिन्यातच मोठा दिमागदार राज्याभिषेक सोहळा करायचा आणि जनतेपुढे आपलं शिवप्रेम दाखवण्याच्या मनसापोटी रयतेचा पैसा करोडो रुपयांनी या ठिकाणी यावर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अनावश्यक ठिकाणी देखील घालवण्यात आलेला आहे आणि ते सर्वसामान्य जनता तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्हाला जनतेच्या
सर्वसामान्य जनतेच्या रयतेचा पैशाचा असा दुरुपयोग करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न शासनाला मी या ठिकाणी सर्व शिवप्रेमी रयतेच्या माध्यमातून विचारत आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।